हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू जानस किचन। आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीची पकोडी। तर उडदाची डाळ घेतली आहे 3 कटोरी, ही 3 ते 4 तास भिजू घातलेली आहे। त्यानंतर हिरवी मिरची 2 ते 3, अद्रकचे 2 पीसेस, लसूण 2 कऱ्या, त्यानंतर ओनियन चॉप स्प्रिंग ओनियन घेतलेला आहे, धने 2 टेबलस्पून आणि सांबार बारीक कट करून घेतलाय। बघा, डाळ आपल्याला मिक्सीमधून बारीक करून घ्यायची आहे, तर मी हे पॉटमध्ये टाकत आहे। बघा, हे उडदाची डाळ भिजवताना मी याच्यामध्ये 1 चम्मच चण्याची डाळ पण ॲड केलेली होती, तर तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता डाळी। त्यानंतर मी हिरवी मिरची टाकत आहे यामध्ये, त्यानंतर आल्याचे 2 तुकडे, लसूण। आता याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, या कन्सिस्टन्सीमध्ये डाळ मी रेडी करून घेतलेली आहे मिक्सीमधून। आता याला मी पॉटमध्ये काढून घेते। इथं बघा, यामध्ये मी आता धने टाकत आहे 2 टेबलस्पून घेतलेले, त्यानंतर सांबार, स्प्रिंग ओनियन, आणि चवीनुसार नमक। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडा सोडा ॲड करते मी, छोटा 1/2 टेबलस्पून सोडा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा, बॅटर मिक्स झालेलं आहे। आता ह्याचे छोटे छोटे पकोडे तळून घ्यायचे आहे। बघा, पॅन गरम झालेलं आहे, मी याच्यामध्ये 1 कटोरी ऑइल ॲड करत आहे। ऑइल गरम होऊ द्यायचं आपल्याला। बघा, ऑइल गरम झालं आहे, याला हळूवारपणे आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे। हातावर तेल यायला नको म्हणून व्यवस्थित छोटे छोटे पकोडे टाकत आहे। बघा, याला एका साईडनी होऊ द्यायचं आहे, त्यानंतर हळूहळू पलटून घ्यायचं आहे आपल्याला। झालेलं आहे एका साईडनी, मीडियम आचेवर याला तळू द्यायचे, म्हणजे हे अंदरपर्यंत व्यवस्थित शिजते। बघा, गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, मी त्याला काढून घेते। दोन्ही साईडनी व्यवस्थित झाले। बघा, याच पद्धतीने सर्व पकोडे आपल्याला रेडी करून घ्यायचे। बघ, सुद्धा तळत आलेले आहे, याला पलटून घेत आहे। बघा, झालेले आहे। बघू शकता अशा प्रकारे आपले टेस्टी उडदाच्या डाळीचे पकोडे रेडी झालेले आहे। तुम्ही नक्की करून बघा, आणि आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।